कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, पण इंटरनेट सेवा 31 तास बंद, नेमकं काय घडलं पाहूयात. हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली कोल्हापूर बंदची हाक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाने अचानक उग्र रूप धारण केलं आणि पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात एकच राडा झाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तब्बल 3-3.5 तास सुरू असलेल्या प्रकारानंतर कोल्हापूर पोलिसांनी अखेर लाठीचार्ज करत आटोक्यात आणलं असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कोल्हापुरातील इंटरनेट सेवा 31 तास बंद राहणार आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून गुरुवारी 8 जून रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. दरम्यान नेमकं घडलं होतं काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. काल संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा सुरू असताना कोल्हापुरात मात्र काही अल्पवयीन युवकांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचे वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्यामुळे कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. काल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत संशयितांना अटक करावी अशी मागणी केली, तर काही ठिकाणी तोडफोड देखील करण्यात आली होती. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर बंदची हाक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेल्या मुलांवर त्वरित कारवाई करावी, तसेच हिंदू समाजातील कार्यकर्त्यांवर जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत आणि अटक केलेल्या कार्यकर्त्यांना सोडावं अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक कार्यकर्ते पुढे येण्यास सुरुवात केली आणि एकच खळबळ उडाली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त झालेल्या तरुणांनी शिवाजी चौकातून बिंदू चौकाकडे जाऊन दगडफेक करत तोडफोड करण्यास सुरुवात केली, तर कोल्हापूर पोलिसांनीही बळाचा वापर करत गर्दी पांगवली.